स्वागत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. ची मुलं मागच्या 8 वर्षापासून सांभाळायचं शिकवायचं काम आम्ही करतोय आणि त्याच्याकरता रोज फिरावं लागतं. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, मला घेतला, किराणा घेतला, कोरोना खाऊ घेतला, घरी यायला निघाले आणि घरी येत असताना समोर पुलावरून टू व्हीलर चालली आहे, स्प्लेंडर गाडी आहे, मुलगा बापा फोनवर बोलतोय, ट्रक चालवतोय, फोनवर बोलतोय, ट्रक चालवतोय आणि उद्या ट्रकवाल्यानं ट्रक एवढ्या जोरात आणली की त्यानं समोरची फोनवर बोलताना टू व्हीलर बघितलीच नाही, तर नवरा बायको असे उडवले की दोघही जागी. पोरं सांभाळायची कोणी, पोरं शिकवायची कोणी, त्याची पोरं आहेत आणि आज रोजी असे 126 मुलं आमच्याकडे आहेत. त्या मुलांकरता जगवायचं शिकवायचं काम करतोय. हे काम तुम्ही करू सांगितलं ना, आपल्या पोराला सांगायचं, बाळा हिंदू नाही, मुसलमान नाही, माळी नाही, तेली नाही, मराठा नाही, आगरी नाही, कोळी नाही, कुणीच नाही, बाळा आपण पहिल्यांदा भारतीय आहोत हे आपल्या पोरांच्या काळजावर भिनवा. तो शिव त्यांच्या माध्यमातून विचाराची शिवजयंती या माध्यमाने चालू आहे. आता मला वाटतं मी 1.5 तासापासून या ठिकाणी बोलतोय, म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा ठरवून दिलेली आहे. म्हणजे पिक्चर असला तर 3 तास, नाटक असलं 2, आणि तमाशा असला तर सारी रात. आपला काही तमाशा नाही, आपला विचार आहे, तो विचार तुम्ही घेतला पाहिजे याकरता शिवजयंती आहे. पण मी संदेश दादा किंवा त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आहे यांना सांगतो की जे तुम्हाला वाटतं ना की शिवाजी महाराजांचा विचार केला गेला पाहिजे ते मलाही वाटतं, म्हणजे तुम्हाला मला वाटतं ना होता. तो लिहितो काय, हो गई हे पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए कि ये बुनियाद हिलनी चाहिए, हर शहर हर नगर हर गली लाश चलनी चाहिए, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश ये है कि ये सूरत बदलनी चाहिए. अरे मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में, कहीं भी आग लेकिन आग चलनी चाहिए, हो कहीं भी आग लेकिन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवसेना उपशहर प्रमुख हरिश्चंद्र बंडू, सत्यवान पाटील, शिवसैनिक संदेश पाटील, डॉक्टर रसिका संदेश पाटील यांनी डोंबिवली पश्चिमेतील गोपीनाथ चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य देखावा आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली. यावेळी गोसावी यांचे शिवचरित्र व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, तसेच शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी शिवकालीन शस्त्र पाहताना आपल्या मोबाईलमध्ये चित्र टिपून घेतले. शिवसेना संघटक हरिश्चंद्र पाटील, शिवसैनिक संदेश पाटील आणि रसिका पाटील यांसह अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी अथक मेहनत घेतली. गोपीनाथ चौकात भरवलेल्या शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शनास पालकांनी पाल्यांना आवर्जून आणले होते. शिवकालीन शस्त्राची माहिती देताना पालक आपल्या पाल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या शस्त्रांचा युद्धात वापर कसा होत होता याची माहिती देत होते. यावेळी शिवसैनिक संदेश पाटील म्हणाले, आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती असणे आवश्यक आहे. शिवकालीन शस्त्रे प्रदर्शन भरवताना हाच उद्देश समोर ठेवला. गोसावी यांचे शिवचरित्र व्याख्यानातून नागरिकांना संपूर्ण इतिहास सांगण्यात आला. डोंबिवलीत एवढा मोठा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या देखाव्याची चर्चा शहरात सुरू होती. शिवसेना शहर झुकला तो औरंग्या मने कसला हा छावा, ऐसा मर्द मराठा पुन्हा जन्माला यावा, मर्दाने तो तुझा वागिले. कार्यकर्ते, पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. आज देशामध्ये जाती धर्माच्या नावावर महापुरुष वाटले जात आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एका जातीचे, धर्माचे बाबासाहेब असतील किंवा इतर सर्व महापुरुष असतील. इथून पुढच्या काळामध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने आम्हाला तरुण पिढीला हाच संदेश द्यायचा आहे की हा देश सर्वांचा आहे, सर्व जाती धर्माचा देश आहे आणि शिवाजी महाराजांचा विचार हा कोणी एकाचा नाही तर हा संपूर्ण जगाचा विचार आहे. शिवाजी महाराजांनी त्या त्या काळानुसार त्या त्या गोष्टी करून दाखवल्या. जगाचा विचार करून शिवाजी महाराजांनी त्या त्या पद्धतीने, म्हणजे आरमार उभं केलं असेल महाराजांनी, महाराजांनी प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून प्रिंट त्या महाराज केल्यात. शिवाजी महाराज अनेक गडकिल्ले उभे केले. शिवाजी महाराजांचा विचार घेऊन इथून पुढच्या काळात तरुणांनी नियोजन करावं आणि आयुष्यात मोठं व्हावं हा आमचा खऱ्या अर्थाने विचार. याकरता शिवजयंती. सबसे पहले तो मैं आप सभी न्यूज चैनल के माध्यम से छत्रपति शिवाजी महाराज जी की तिथि अनुसार जयंती की सभी आपके दर्शकों को, शहरवासियों को और राज्य के वासियों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. उसी के साथ
आज सुबह से लेकर रात हो गई, कार्यक्रमों की समाप्ति हो रही है। इस पूरे समय में हमने बहुत सारे कार्यक्रमों में शिरकत की। छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती हमारे शिव सैनिकों ने बहुत ही अलग अलग तरीके से भिन्न भिन्न समाज के लोगों के साथ जाकर मनाने की कोशिश की कि इसको हम किस प्रकार बेस्ट कर सकते हैं, कि जिस प्रकार हम शिवाजी महाराज जी के विचारों को हमारे जीवन में लाएं, ऐसी कोशिश हमारे हर शिव सैनिक की रही है। उसी कड़ी में आज डोंबिवली में हमारे हरिश्चंद्र पाटिल साहब और हमारे संदेश पाटिल साहब ने यहाँ पर जो कार्यक्रम आयोजित किया है, ये तो आप अपने दर्शकों को दिखाएंगे ही। इतने बड़े पैमाने पर शिव जयंती जो आज यहाँ पर मनाई है, मैं इसके लिए पाटिल परिवार का शिवसेना शाखा की तरफ से बहुत बहुत अभिनंदन व्यक्त करता हूँ, इनका आभार व्यक्त करता हूँ। और जिस प्रकार इन्होंने शिवाजी जयंती की जो भव्यता यहाँ पर दिखाई है, ऐसे ही आने वाले समय में और भी लोग आगे आकर बढ़ चढ़ कर छत्रपति शिवाजी महाराज जी का यहाँ पर शस्त्र प्रदर्शन भी अभी हो रहा था यहाँ पर, तो ऐसी जो जानकारी है वो हमारे जो समाज के युवाओं हैं उन तक पहुँचाएं, ऐसी ही अपेक्षा करता हूँ। और एक बार फिर से पाटिल परिवार को बधाई देकर सभी को शिव जयंती की बधाई देता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात। 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।